आज्ञापालन आणि स्वनियंत्रणावर बोलायचंय <laughs> जे खरंच उत्साहित असतात त्यांना माझ्या आज्ञापालन आणि स्वनियंत्रणावरील शिक्षणाबाबतीत अधिक उत्साहित होण्याचं मी आव्हान करते कारण मला <laughs> मला आज्ञापालन करणारे आवडतात कारण एक सांगू आज्ञापालनाशिवाय आणि स्वनियंत्रणाशिवाय तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवू ना शकत नाही आणि बघा आपल्यामध्ये आज्ञापालन आणि स्वनियंत्रण असू शकतं कारण ही पवित्र आत्म्याची फळं आहेत ती आपल्यामध्ये बीजरूपाने असतात आणि जेवढा आपण त्यांचा वापर करू तेवढी ती वाढत जातात त्यांचा विस्तार होतो तुम्हा सगळ्यांकडे स्नायू असतात पण सगळ्यांनाच त्याची जाणीव नसते कारण त्यांची वाढ झालेली नसते त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि मी साडेचार वर्षांपूर्वी त्यावर मेहनत करायला सुरुवात केली मी काही वजनांचा वापर केला नाही पण म्हणजे सर्वसाधारण आकाराचे असे माझे स्नायू होते आणि इथे मी जे काही करते त्यात अभिमानास्पद असं काही नव्हतं पण आता चार महिने मेहनत केल्यावर एके दिवशी अशीच मी पोटरीवर हात फिरवत होते आणि आताला अचानक गोळा लागला माझ्या हो। आणि मग मला जाणीव झाली तो माझा स्नायू आहे हाताला लागत असलेला असा तो माझा टणक स्नायू होता बघा स्वनियंत्रणाचं फळ तुम्हाला मिळत असतं पण तुम्हाला त्याची जाणीव नसते आणि कदाचित कसं वाटेल या विचारात तुम्ही जाता आणि बघा इथे असं कुणी आहे का ज्याला अशा वाटण्याचा अशा विचारांचा मोह होतोय आपल्याला काय वाटतंय किंवा काय हवंय याचा विचार करणारा आपला आत्मा आत्मा असतो बायबल जेव्हा दैहिकतेचा विचार करतं त्यावेळी ते तुमचं शरीर मन भावना आणि विचार याचा एकत्रित विचार करतं आपण मात्र आत्म्याद्वारे चालवले जातो आपल्या स्वतःच्या विचारांनी नाही तसंच स्वतःच्या भावनांनी किंवा वाटण्याप्रमाणेही नाही आत्म्याद्वारे चालवले जातो जर आज मी तुम्हाला विचारलं की कि तुमच्यापैकी किती जणांना देवाबरोबर आज्ञांकित राहायला आवडेल तर किती जण हो म्हणतील ठीक आहे पण त्यासाठी स्वनियंत्रणाची गरज आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला कारण प्रत्येक वेळी देव आपल्याला सांगतो तेच आपण करतो असं नाही की हो तू मला काय करायला सांगतोस याची मी वाटच पाहत होतो कधी कधी एखादी अगदी वाईट गोष्ट करायच्या टोकाशी तुम्ही पोहोचलेले असता आणि त्याच वेळी देवाकडून निसंदिग्ध शब्दात सांगण्याचा सा प्रयत्न होतो नाही त्या क्षणी थांबण्यासाठी स्वनियंत्रणाची गरज आहे मग जरी देहाने कुरकुर -कुर केली तरी तुम्ही देहाला हवी असलेली गोष्ट दिली नाही तर तो नाराज होतो खिन्न होतो त्याला उदास वाटत कधी कधी मला खरंच खरंच खूप राग किंवा चीड येते पण या यात महत्वाची गोष्ट आपल्या जीवनात असायला हवी ती म्हणजे आज्ञापालनाचा आपण तात्काळ निर्णय घ्यायला हवा आणि देवाची आज्ञा आपण पाळायलाच हवी मी जरा धिटाईनेच असं म्हणते की इथे असलेल्या काही लोकांच्या समस्या असू शकतात सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच नाही मला कुणाकडे बोट दाखवायचं नाही मला ठाऊक आहे तुमच्यापैकी काही जण कल्पनेपेक्षाही चांगले आहात तुम्ही नक्कीच इथे येऊन तुम्ही चांगुलपणावर भाषण सुद्धा करू शकाल पण पन... पण असेही काही लोक असतील ज्यांना माझं म्हणणं त्या त्यात टीव्हीचा प्रेक्षकही आहे त्यांच्या बघा ज्यांच्या आज्ञापालनासंबंधी खरोखर काही समस्या असतात तुम्ही अशा काही गोष्टी करता आणि करत राहता काही कारण सांगतं त्यामुळे सैतानासाठी दरवाजा उघडला जातो आणि मग पण मला सैतानाला अडवायला हवं नाहीतर तो पळून जाईल याकोब चार सात पण खरं तर वचन तेवढंच सांगत नाही तुम्ही ते अर्धवटच सांगताय वास्तवात ते म्हणतं देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल सैतान आपल्याला त्रास देत असताना जर आपण आज्ञाभंग करणारे असू आणि त्याला अडवायचा प्रयत्न करू मी तसा प्रयत्न केलाय संपूर्ण ताकदीनिशी त्याला धमकावलं मी आणि शेवटी मी इतकी गळून गेले आहो आणि हीच साधारणपणे सत्तरच्या दशकातील गोष्ट आहे तेव्हा मी अशा प्रकारच्या सगळ्या सभांना आणि अधिवेशनांना जात असे जिथे अशा आत्मिक युद्धाबाबतीत सांगितलं जायचं त्यासाठी प्रार्थना केली जायची सामर्थ्याला प्रार्थनेने नेस्तनाबूत केलं जायचं आणि मला गरज होती ती आज्ञापालन करण्याची बघा येशूला सायताना बाबतीत कधीच काही समस्या नव्हती तो कधीही ओरडला नाही किंचायला नाही त्याला <laughs> पाहून सैतानाने विचारलं की का 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 तो खरोखर आज्ञाधारक होता तो देवाच्या सानिध्यात चालत असे देवाच्या प्रीतीत राहत असे तो शांतीने जगत होता तात्काळ देवाच्या आज्ञा पाळायला तो शिकला होता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत देवाने सोडायला सांगितलेल्या किती गोष्टी तुमच्यातल्या काही जणांनी धरून ठेवल्यात सांगा मला आता तुम्ही असं रिॲक्ट होता <laughs> मला हे आवडतं कारण हे ओशाळवाने असं हसू आहे <laughs> एकदा परत विचारते किती गोष्टी तुमच्याकडे अजूनही आहेत ज्या देवाने तुम्हाला सोडायला सांगितल्यात अगदी त्वरित कदाचित पाच वर्ष तुम्ही न वापरलेली वस्तू असेल आणि कुणाला तरी त्याची गरज असे लागता खरं तर तुम्ही देवाची आज्ञा पाळून ती वस्तू देऊन टाकायला हवी पण उलट तुम्ही विचार करता की मला ती कधी लागली तर असावी ना आणि मग तुम्ही तसेच बसून राहता भंगार गोळा करत हे असं क्षेत्र आहे जिथे आपण त्वरित आज्ञापालन करायला शिकायलाच हवं खर तर जेव्हा देव द्यायला सांगतो तेव्हा आपण ते द्यायलाच हवं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ज्याने तुम्हाला मदत होईल असं मला वाटतं बघा आपल्याकडे जे काही असत मग तो पैसा असो किंवा वस्तू काहीही जर आपल्यासाठी तिच्यावर देवाचा अनुग्रह नसेल तर ती आपल्यासाठी आशीर्वादित नाही मग एकदा देवानी तुम्हाला सांगितलंय आणि आतून तुम्हाला जाणवत आहे प्रत्येक वेळी तुम्हाला ऐकायला येईल असं नाही हे अंतःकरणात तुम्हाला जाणवेल चला आपण याचाच अर्थ आपण ख्रिस्ती हो देवाची प्रीती आपली ठाई ती सतसत विवेक बुद्धी तुम्हाला सांगेल की जर तुमच्याकडे चार कोट आहेत कुणीतरी थंडीने कुडकुडत आहे कपाटाचा कोट काढून त्यांना देऊन टाका हे करायला तुम्हाला बुद्धिमान असण्याची गरज नाही आणि म्हणून आपण आपल्या आवडत्या गोष्टींपासून विभक्त व्हायला हवं आपल्याला गोष्टी हलकेच पकडता यायला हव्यात हे लक्षात ठेवून की आपण देवाचे कारभारी आहोत कशाचेही मालक धनी नव्हे टाळ्या वाजवू शकता कारण हे खरे प्रत्येक वेळीच देव तुम्हाला द्यायला सांगेल ती गोष्ट जुनी फाटलेली नेहमीसाठी तुमच्यासाठी निरुपयोगी अशी नसेल कधी कधी तो अशी गोष्ट द्यायला सांगतो जी खरंच तुमच्या खूप आवडीची असते आणि तीही तुमच्या नावडत्या व्यक्तीला द्यायला सांगतो तो, तो? बाप रे अरे देवा नको सांगूस एकतर माझी आवडती वस्तू द्यायची आणि तीही माझ्या नावडत्या व्यक्तीला का प्रत्येक अशी गोष्ट जी देव आपल्याला करायला सांगतो ती शेवटी आपल्या चांगल्यासाठीच असते जर तुम्हाला समजत नसेल काय घेऊन जावं तर मी जे घेऊन जायला सांगेन ते तुम्ही घेऊन जा जी प्रत्येक गोष्ट देव जगात तुम्हाला करायला सांगतो त्याच्या पवित्र आत्म्याने दर्शवल्याप्रमाणे मग ते चिन्हांकित शब्द असोत बायबल शब्द असोत किंवा पवित्र आत्म्याकरवी थेट तुम्हाला झालेलं मार्गदर्शन असो किंवा बघा ते केवळ तुमच्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठीच असेल ते सहज स्वप्न नसेल आरामदायी नसेल कदाचित ते तुम्हाला करावं वाटत नसेल कदाचित ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्हाला निरर्थक वाटत असेल पण एकदा का आपल्याला समजलं आपल्याला कळालं जाणवलं की हे दैवी आहे तर उठून आपण कृती केली पाहिजे कारण आपण ते केलं नाही तर आपण स्वतःला फसवू बघा मला वाटायचं रविवारी एकदा चर्चला गेले की सगळं काही ठीकठाक होईल माझ्या आयुष्यात आणि पुष्कळ लोकांना असंच वाटत पण आपल्यासाठी देवाची अशी काही योजना नसते आपल्या भविष्यासाठी देखील आपलं भवितव्य हे येशू सारखं घडण्यासाठी असं आहे आपल्या सर्व मार्गात ख्रिस्ताप्रमाणे असणं आपल्यामध्ये बीजरूपाने पवित्र आत्म्याची फळ फळं त्यांच्या वाढीसाठी आपण देवासोबत कार्य करायलाच हवं चला देव आपल्याला देऊन टाकायला सांगत असलेल्या गोष्टींच्या परिस्थितीकडे येऊया माझ्याकडे सुंदर खडे असलेले एक ब्रेसलेट होतं तसं ते काही फार महाग नव्हतं मी ते कुठून घेतलं होतं मला आठवतही नाही मला वाटतं कुणीतरी ते मला दिलं होतं पण ते खूप छान होतं खूपच सुंदर असं होतं आणि म्हणून मला ते हातात घालायला आवडायचं ते खूप सुंदर होतं आणि मला ते घातल्यावर इतकं छान वाटायचं मला ते खूप आवडायचं म्हणजे थोडंसं नाही तर खूप खूपच आवडायचं त्यावेळी आमच्याकडे आराधना गटामध्ये एक मुलगी होती आणि मला असं वाटायला लागलं की देव मला सांगतोय की ते तिला देऊन टाक आणि मला तिला ते द्यायचं नव्हतं मला ते तसंच ठेवायचं होत ती खरंच खूप किरकोळ अशी शरीराची मुलगी होती आणि मी म्हटलं देवा तिला ते येणारच नाही ती खूप लहान तिच्या हातातून निसटून पडेल ही सबब सांगून झाली कारण सभांमधून मी तिला पाहत असायचे एका सभेमध्ये मी होते आणि स्टेजवर उभी राहून मी सांगत होते प्रत्येकाला की देण्याकरवी आपण देवाचं आज्ञांकित व्हावं आणि देव आतल्यात माझ्याशी ब्रेसलेट विषयी बोलत होता आणि नंतर मी विचार केला की के कदाचित तिला सोनेरी वस्तू चांगली दिसेल आणि हे तर चांदीच आहे म्हणून मला वाटलं की तिला हे चांगलं दिसणार नाही बघा काय होतं की आपण देवाने सांगितलेल्या गोष्टी न करण्यासाठी सतत देत असतो त्या असतात मूर्ख सबबी तुमच्यापैकी काहींच्या जीवनात खूप मोठ्या समस्या असतील मोठ्यांदा रडण्यासाठी महत्वाचं असं काही मला सांगण्यासाठी आपण लहान गोष्टींबाबत आज्ञाधारक नसू तर मोठ्या गोष्टींबाबत आज्ञाधारक कसे राहू आपण देव लहान लहान गोष्टींद्वारे मोठ्या गोष्टींची तयारी करून घेतो तेव्हा स्वतःची फसगत करून घेऊ नका छोट्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करू नका कारण देव लहानशा गोष्टींचीही खूप काळजी घेत असतो आणि असा विचार करू नका की ज्या गोष्टी करायला हव्यात त्या तुम्ही करत नाही आहात त्याकडे इतर कुणीही दुर्लक्ष करत असेल देवाचं नेहमीच लक्ष असत नक्कीच आणि म्हणून जरी वेळ लागला तरी शेवटी मी ते ब्रेसलेट तिला देऊन टाकलं आणि हे खूप वर्षांपूर्वी घडलं त्यानंतर मी ते बऱ्याचदा सांगितलं की हो देवाने मला तुला द्यायला सांगितलंय तो तो माझ्यासाठी खरंच मी केलेला त्याग आहे कारण मला ते खूप आवडायचं पण मला वाटतं तुला हे समजावं की मला तुझी किती काळजी आहे ब्ला ब्ला मी तिला ते, ते ब्रेसलेट दिलं आणि नंतर प्रत्येक वेळी म्हणजे तुम्हाला समजेल की ते काही ब्रेसलेट नसतं देव तुमच्याकडून वस्तू काढून घेतो असंही नसतं तर मुद्दा हा आहे की देवाला लोकांना आशीर्वादित करायचं असतं त्या ब्रेसलेटची तिला तशी गरज नव्हती मी फक्त तिच्याकडे अधिक लक्ष द्यावं आणि तिच्यासाठी काही करावं असं तिला वाटायचं आणि बघा पुष्कळदा वस्तूंचा वापर प्रीती दाखवण्यासाठी करत असतो लोकांप्रतीची तुमची प्रीती देव वस्तूंचा वापर लोकांना प्रीती दर्शवण्यासाठी करतो तुम्ही ऐकताय ना देव देववस्तूंद्वारे लोकांना प्रीती दाखवून दाखवून देत असतो सगळ्यांना बक्षीस आवडतं तुम्ही कोणी असा तुम्हाला भेटी आवडतातच तर बघा ती ते ती ते ब्रेसलेट घालायची आणि मी तिला सभेमध्ये पाहायचे आणि मी काय सुंदर ब्रेसलेट आहे तुला आवडले ना ते बघा प्रत्येक वेळी मी तिला असं म्हणायचे आणि ती म्हणाली देव मला सांगतोय की मी ते तुम्हाला परत द्यावं म्हणून आणि <laughs> मी विचार केला हो असू शकेल बघा इथे मला हे सांगायचं आहे तो माझ्यासाठी एक धडा होता आणि मला विश्वास गे आहे की देवाने हे सगळं घडवून आणलं माझ्या शिक्षणाकरवी तुम्हाला सांगण्यासाठी मी ते ब्रेसलेट घरी घेऊन गेले माझ्या दागिन्यांच्यासाठी ठेवून दिलं आणि अजूनही ते तिथे तसंच आहे कदाचित दहा किंवा पंधरा वर्ष झाली या गोष्टीला आणि आठवण म्हणून ते नेहमीच तसं राहील कारण त्यानंतर ज्यावेळी मी ते घालण्याचा प्रयत्न केला मला ते नाहीच आवडलं ते घालणं मला योग्यच वाटलं नाही मला वाटायचं की नाही त्यावर चकाकीच आणि मला ते आवडतही नाहीये त्या ठिकाणी मला धडा शिकवला एखादी गोष्ट मी तुला द्यायला सांगितली त्यानंतर ती तुझ्यासाठी आशीर्वादाची नाही चला आता ती तुझ्यासाठी आशीर्वादित नाही आणि तरीही तू ठेवलीस तर ती तू उपभोगू शकणार नाहीस त्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की जर देव तुम्हाला आर्थिक बाबतीत काही द्यायला सांगत असेल आणि जर तुम्ही देत नसाल शक्यता आहे की सैतान तुमच्याकडून ते काढून घे बायबल सांगतो देण्याबाबतीत जर आपण देवाशी आज्ञाधारक राहिलो तर आपल्यासाठी तो त्या लुटारूला धमकावेल असं वागून शत्रूसाठी आपण दरवाजे उघडत असतो मला असं नाही म्हणायचं की ज्याच्या कुणाच्या आयुष्यात समस्या आहे त्याने आज्ञाभंग केलाय म्हणूनच ती समस्या आहे असं नाही पुष्कळ कारणांद्वारेच ऐताना आपल्या मागे लागतो आपण काही योग्य करत असलो तरी लागतो आपण काही चुकीचं करत असलो तरी लागतो बरं असं हे ओळखणं कठीण असतं तरीही देवासाठी अंतःकरण न उघडण्याचा मूर्खपणा करू नका आणि असं म्हणू नका की माझं काही चुकतंय का मला कुठेतरी लक्ष द्यायची गरज आहे का आज जर मी तुम्हाला विचारलं की किती जणांना तुमच्या जीवनातल्या अशा जागा किंवा गोष्टी ठाऊक आहेत जिथे तुम्ही देवासमवेत आज्ञाधारक नाही आहात तुमच्यापेक्षा ते जास्त प्रामाणिक आहेत मी हात वर करा असं सांगितलं नाही तरी त्यांनी हात वर केलेला आहे ठीक आहे आता माझ्याकडे लक्ष द्या आधी मी माझ्या आईच्या खुर्चीत बसते आणि मग बोलते बघा हा केवळ मूर्खपणा मूर्खपणा कारण त्यामुळे तुम्हाला शांती मिळत नाही तर अपराधी आणि चुकल्यासारखं वाटतं मला ठाऊक आहे कारण मी ते भोगलंय मी काही सांगत नाही तर माझ्याकडे भरपूर अनुभव आहे हे सगळं मी भोगलंय अगदी पुष्कळ काळापर्यंत पण पर तुम्हाला मी हे थांबवायला सांगतेय कारण तुमच्यासाठी देवाकडे पुष्कळ काही आहे त्याच्याकडे त्याच्याकडे अधिक शांती आहे अधिक आनंद आहे अधिक शक्ती आहे अधिक अधिकार आहे अधिक अभिषेक आहे अधिक आशीर्वाद आहेत आपला देव हा विपुलतेचा देव आहे तो तो भरभराटीचा देव आहे दारिद्र्याचा नाही आपल्या आयुष्यात जे घडतं त्याचा संबंध असतो आपल्या आज्ञाधारकतेच्या स्तराशी आपलं तारण ख्रिस्ताच्या रक्ताने खंडून घेतलेलं आहे देव आपली परीक्षा पाहतो तो आपल्यावर काही जबाबदारी सोपवतो काही काळासाठी तो आपल्याला त्या स्तरावर सोडून देतो आणि आपली परीक्षा पाहतो जर आपण आज्ञाधारक राहिलो देवाची आज्ञा कशी पळायची हे शिकलो तेव्हा आपल्याला पदोन्नती मिळते त्या स्तरावर आपण काही काळ राहतो परत तिथेही आपली परीक्षा होते तुम्ही सगळे प्रामाणिक आहात मी हात वर करायला सांगितले नाही तरी करताय तुम्ही तेव्हा बघा बायबल म्हणत तुमच्या रागात सूर्य मावळू नये तुमच्या जीवनात सैतानाला पाय ठेवू देऊ नका सैतानाने तुमच्यावर कब्जा मिळवण्याऐवजी लोकांना तुम्ही क्षमा करा विश्वासाने प्रार्थना करा तुमच्या मागण्या गरजा देवाला सांगा पण जर एखाद्या विरुद्ध तुमचा काही वाद असेल सोडून द्या जाऊ द्या तुमचा स्वर्गवासी पिताही तुमच्या पापांसाठी अपराधांसाठी तुम्हाला क्षमा करेल देव लोकांसाठी तुम्हाला क्षमा करायला सांगत नाही तो तुमच्यासाठी तुम्हाला क्षमा करायला सांगतो तुम्ही क्षमा करत नाही तेव्हा तुम्ही स्वतःला तुरुंगात टाकता <त्प्थात्ति> इथे हे हजारो लोक आहेत आणि हो सगळेच चर्चला जातात तुम्ही देवावर प्रीती करता पण बघा प्रीतीचे वेगवेगळे स्तर असतात देवा तुम्हाला हवं तितकं तुम्ही देवाजवळ जाऊ शकता पण त्याच वेळी तुम्ही तुमच्यात आणि देवामध्ये अंतरही ठेवू शकता कारण तुमच्यात आणि त्याच्यामध्ये हा सगळा गोंधळ असतो जो त्याला आणि तुम्हालाही त्रास देत असतो मी प्रयत्न करणारे तुम्हाला उत्साहित करण्याचा की आज्ञापालन ही स्वतःसाठी एक उत्तम अशी गोष्ट आहे तुमच्या जीवनात इतर कशाही पेक्षा देवाजवळ जाण्याचा तो अतिशय उत्तम असा उपाय आहे आणि जरी तुम्हाला त्यातून काहीही प्राप्त झालं नाही तरी तुम्हाला ते करायचंय कारण देवा बाबतीतलं आदरणीय भय देव म्हणतो करा तेच मी करीन देव म्हणतो करू नका ते मी करणार नाही पण जॉईस हे खूप कठीण आहे कठीण कामांसाठीच आपल्यावर अभिषेक केलाय असं मी म्हणेन ऐकताय ना तुम्ही देवाला खूप काही नाही तो आत वास करतो आणि तो जे काही करायला सांगतो ते तो तुमच्या द्वारे करून घेतो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात तर तुमच्यावर कठीण कामांसाठीच अभिषेक सा आहे गोंधळून गडबडून जाऊ नका खूप कठीण त्यासाठीच आपल्यावर सा अभिषेक आहे अशा किती वस्तू आहेत ज्या देवाने सांगितल्या होत्या घेऊ नका आणि तरीही तुम्ही त्या खरेदी केल्या आहेत खूपच आहेत की नाही मी जेव्हा म्हणते देवाने तुम्हाला खरेदी करू नका सांगितलंय म्हणजे परत एकदा मी केवळ ऐकलेल्या ऐकलेल्या गोष्टींबाबत बोलत नाही तर याचा अर्थ आहे की तुम्हाला हे सगळं माहिती आहे की बुद्धी सांगते हे खरेदी करू नका पण भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही ते करता भावनेमुळे तुम्ही चेक वर सही करता ती वस्तू घरी आणता पण ती नंतर तुम्हाला आवडतच नाही मग पण उशीर झालेला असतो तीन वर्ष तुम्ही त्याचे हप्ते भरता पण ती कुठेतरी अडगळीत पडलेली असते आणि तुम्ही सैतानाला धमकावता कारण त्याच्या आर्थिक दबावाखाली तुम्ही आलेले असता पण त्याला कारण सैतान नाही तुम्ही असता एक पुस्तक वाचत होते ज्या जीवनात आपण वेगळ्या प्रकारचा क्रॉस कसा असतो वेगवेगळ्या लोकांचा क्रॉस म्हणून कसा वापर होतो त्या बाबतीत ते म्हणतात योगाच्या बाबतीत सैतान होता सैतानाने फक्त त्याच्या जीवनातला जगण्यातला आनंद काढला इतर कुणासाठी त्यांची पत महत्वाची असते इतर कुणासाठी कदाचित त्यांचा पैसा एखादी व्यक्ती काट्यासारखी सलत असते पण ते बायबलमधील वेगवेगळ्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्या क्रॉसविषयी बोलतायत आणि याकोबाचा क्रॉस हा त्याचं स्वतःच याकोब असणं हेच होतं माझा मोठा क्रॉस म्हणजे माझं जॉईस असणं हे असल्याने मी त्याच्याशी जोडली गेले बघा मी तुमच्याशी बोलतीये तुम्हीच तुमचे स्वतःचे क्रॉस आहात तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही तुम्ही मला आवडता 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 तुम्ही मला पुरेसे आवडता म्हणून काही मदत करण्यासाठी मी तुम्हाला सत्य सांगते येशू यासाठी मरण पावला नाही की आपण हताश असावं तो म्हणाला मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो मी आपली विशेष शांती तुम्हाला देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तो म्हणाला चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश मी तर जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून आलो आहे म्हणून सैतानावर अधिकार गाजवण्याची चावी म्हणजे स्वतःला देवाला सुपूर्त करणं आणि यासाठी गरज असते आज्ञाधारक होण्याची आणि स्वनियंत्रणात चालण्याची जेव्हा आपण स्वतःला देवाला समर्पित करतो तेव्हा आपण सैतानाला थोपवू शकतो आणि तो पळून जातो आणि योग्य तो परिणाम मिळण्यासाठी त्या दोघांची सरमिसळ करून चालणार नाही मला वाटतं माझ्या जीवनात मी खूप वर्ष सैतानाशी झगडले पण अजूनही मी पूर्णत समर्पित झाले नाही मला तुम्हाला प्रोत्साहित करायचे जर शत्रू तुम्हाला त्रास देत असेल खूपच तुम्हाला छळत असेल तुमच्यावर अधिकार गाजवत असेल अगदी सतत तर देवाच्या वचनाप्रमाणे शत्रूविरुद्ध तुमच्याकडे अधिकार आहे पण प्रथम तुम्ही देवाला समर्पित व्हा तुमची शक्ती तिथेच आहे देवाला समर्पित होण्यात हा दिवस तुमच्यासाठी महान आहे आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न पुरवितो गरीबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी सहभाग घेवा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो